अपनी अनमोल धरोहर योग से सब सुख पाओ। योग हरेगा रोग तुम्हारे योग को तुम अपनाओ। नमस्कार, ऑनलाइन योग सत्राच्या 7व्या भागात तुम्हा सर्वांचे स्वागत। 3 ओंकार आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूया। सर्वांनी सुखासन, वज्रासन किंवा पद्मासनात बसून घ्यायचं आहे। पाठीचा कणा ताठ, हातांची नमस्कार मुद्रा, डोळे अलगदपणे मिटलेले। एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करूया। श्वास घ्या। सहनावतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांति। या प्रसन्न वेळी योगाभ्यासाने दिवसाला सुरुवात होत आहे। शरीरातील आळस आणि मनावरील मरगळ दूर होण्यासाठी योगासारखे उत्तम साधन आहे। विवेकानंद केंद्राचे योग वर्ग वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी चालू असतात, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणे सोपे झाले नाही। पण योग हा तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा ऑनलाईन उपक्रम चालू केला गेला आणि त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। आता आपण आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करू। शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया। प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया। सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया। 3 वेळा आपण करणार आहोत। सुरू करायचे आहे। श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे। श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे। श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे। मान सरळ करून घ्यायची आहे। आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत। सगळे मिळून करूया। 3 वेळा आपण करणार आहोत। सुरू करायचं आहे। उजवीकडे, डावीकडे। उजवीकडे, डावीकडे। उजवीकडे, डावीकडे। मान सरळ करून घ्यायची आहे। आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो। सगळे मिळून करून घेऊया। 3 वेळा आपण करणार आहोत। उजवीकडे, डावीकडे। उजवीकडे, डावीकडे। उजवीकडे, डावीकडे। मान सरळ करून घ्यायची आहे। आता पुढचा प्रकार स्कंध संचार म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण। दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत। पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको। दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत। आपण आता सुरुवात करूया। प्रथम उजव्या हाताने एकम, द्वे, त्रिणी, चत्वारी, पंच, विरुद्ध दिशेने। एकम, द्वे, त्रिणी, चत्वारी, पंच। डाव्या हाताने एकम, द्वे, त्रिणी, चत्वारी, पंच, विरुद्ध दिशेने। एकम, द्वे, त्रिणी, चत्वारी, पंच। आता दोन्ही हाताने करायचं आहे। एकम, द्वे,
त्रिणी चत्वारी पंच विरुद्ध दिशेनी एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच। आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत। चार प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो। प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे। पाच वेळा आपण हे करणार आहोत। सुरू करायचे आहे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे। श्वास घेत सरळ व्हायचे आहे। आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया। कसे करायचे ते बघून घेऊया। पायामध्ये साधारण 1 ते 1.5 मीटरचं अंतर घ्यायचं आहे। आपापल्या उंचीप्रमाणे अंतर कमी जास्त होऊ शकतं असेल। सगळे मिळून आपण करून घेऊया। सुरुवात करायची आहे एकम द्वे 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 एकम द्वे। आता पुढचा प्रकार करूया ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो। कसे करायचे ते बघून घेऊया। एकम द्वे 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 एकम द्वे। विश्रांती। आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया। 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा। मी अंक मोजणार नाही आहे। सुरू करायचं आहे विश्रांती। मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच। तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया। त्यासाठी खाली बसून घ्यावे। पाय समोरच्या बाजूला सरळ। दोन्ही हातांच्या सहाय्याने पाठीचा कणा ताठ करून घ्यावा। आता उजवा पाय गुडघ्यात दुमडून पाऊल शरीराजवळ आणावे। डावा पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही पावले एकमेकांना स्पर्श करतील। आता दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून त्याने पावलांना धरून घ्यावे। आता दुमडलेल्या पायांची फुलपाखराच्या पंखांप्रमाणे वर आणि खाली अशी हालचाल करावी अशा पद्धतीने। सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत। 20 वेळा करायचे आहे। अंक दिले जाणार नाहीत। आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे। विश्रांती। दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत। पायामध्ये अंतर। हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे। काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत। आता आपण सूर्यनमस्कार कसा घालायचा ते बघणार आहोत। त्यासाठी प्रथम स्थितीत यायचे आहे। ताठ उभे राहायचे आहे। पावलांमध्ये 45 अंशाचा कोन। पाठीचा कणा ताठ। पाठ मान डोकं एका सरळ रेषेत। हातांची नमस्कार मुद्रा। हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये। ॐ ह्रूं आदित्याय नमः। ॐ ह्रूं आदित्याय नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि
पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रीं सवित्रे नमः। ॐ ह्रीं सवित्रे नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ अर्काय नमः। ॐ ह्रौं अर्काय नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रः भास्कराय नमः। ॐ ह्रः भास्कराय नमः। एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। विश्रांती। पायामध्ये अंतर, हात शरीराच्या बाजूला अलगदपणे सोडलेले, खांद्यांवरती ताण नको, डोळे अलगदपणे मिटलेले, दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास। आपण उभे राहून करण्यात येणारी आसने शिकणार आहोत। प्रथम आसन स्थिती, उजव्या बाजूने एकम उजवा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय डाव्या पायाच्या मांडीवर, आतील बाजूस टाच वर वचवडाखाली गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल। द्वये सावकाशपणे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेत नमस्कार मुद्रा। कोपरे ताठ, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिरावलेली, आसनाची अंतिम स्थिती सामान्य श्वास सामान्य उच्छवास। त्रिणी दोन्ही हात सावकाश खाली घ्या, चत्वारी उजवा पाय खाली विश्रांती स्थिती। आसन डाव्या बाजूने आसन स्थिती एकम डावा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय उजव्या पायाच्या मांडीवर, आतील बाजूस टाच वर व चौडाखाली गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल। द्वये सावकाशपणे श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे आहेत, डोक्याच्या वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा। कोपरे ताट असतील, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिर, आसनाची अंतिम स्थिती सामान्य श्वास सामान्य उच्छवास। त्रिणी दोन्ही हात सावकाश खाली, चत्वारी डावा पाय खाली विश्रांती स्थिती। दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास। डोळे बंदच ठेवून मनाच्या सहाय्याने शरीराच्या आतमध्ये डोकवायचं आहे। या आसनामुळे आपल्या शरीराच्या कुठल्या बाजूंमध्ये ताण आला, कुठे दाब आला, याकडे लक्ष द्यायचं आहे। काही क्षणांकरता त्या दोन्हीचा अनुभव घ्यायचा आहे।
पुढील आसन त्रिकोणासन। आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये आपल्या शरीराची त्रिकोणासारखी स्थिती होते, त्यामुळे आपण याला त्रिकोणासन असे म्हणतो। आसन आता आपण प्रथम उजव्या बाजूने करूयात। एकम श्वास घेत उजवा पाय बाजूला, त्याचवेळी दोन्ही हात खांद्यांच्या आडव्या ओळीत सरळ असतील आणि तळहात जमिनीच्या दिशेने म्हणजे खालच्या दिशेने असतील। द्वे श्वास सोडत एकाच उभ्या प्रतलात उजव्या साईडला झुकायचं आहे कमरेपासून, दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे नाहीत, सरळच असतील। उजवा हात उजव्या पावला शेजारी, डावा हात वरच्या दिशेने, नजर डाव्या हाताकडे। आसनाच्या अंतिम स्थितीत नॉर्मल ब्रीदिंग चालूच असेल। त्रिणी दोन्ही हात खांद्यांच्या आडव्या ओळीत, श्वास घेत वर यायचे, नजर समोरच असेल। चतुवारी उजवा पाऊल डाव्या पावला शेजारी, त्याच वेळी दोन्ही हात खाली, विश्रांती स्थिती। स्थिती आसन स्थिती। हे आसन आता आपण डाव्या बाजूने करणार आहोत। एकम डावा पाय उचलून डाव्या बाजूला, त्याच वेळी दोन्ही हात आडव्या ओळीत खांद्यांच्या आडव्या ओळीत आणि नजर समोर। द्वे डाव्या बाजूला एकाच प्रतलामध्ये झुकायचं आहे, उजवा हात वरच्या दिशेने, डावा हात डाव्या पावला शेजार, नजर उजव्या हाताकडे। आसनाच्या अंतिम स्थितीत नॉर्मल ब्रीदिंग चालू असेल। त्रिणी परत वर यायचंय, नजर समोर, दोन्ही हात खांद्यांच्या आडव्या ओळीत, वर येताना श्वास घेत वर यायचं आहे। चतुवारी दोन्ही हात खाली, डावा पाय उजव्या पावला शेजारी, विश्रांती स्थिती। डोळे मिटलेले ठेवायचे आहेत। दीर्घ श्वास प्रदीर्घ उच्छ्वास। या आसनामुळे आपल्याला कमरेच्या दोन्ही बाजूंमध्ये ताण आणि दाब जाणवत आहे, तिथल्या पेशींची हालचाल, स्नायूंमध्ये होणारा बदल याकडे मनाच्या सहाय्याने लक्ष केंद्रित करायचं आहे। बसून आसन, भद्रासन, स्थिर स्थिती, कल्याणकारी आसन। एकम उजवा पाय गुडघ्यातून दुडून ताच जांघ्यांना लावणे। द्वे डावा पाय गुडघ्यातून दुडून ताच जांघ्यांना लावणे। दोन्ही हातांची पकड घट्ट करून पायाची बोटे पकडायची आहेत, बटरफ्लाय सारखी स्थिती। ही आसनाची अंतिम स्थिती असून यामध्ये क्षमतेनुसार थांबायचे आहे। नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे। ह्या आसनाचे फायदे: शरीर आणि मनाची स्थिरता वाढते, नितंब, जांघा व गुडघांचे स्नायू बळकट होतात, पोटाचे स्नायू बळकट होतात, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या वेळची पोटदुखी निघून जाते। ज्यांना सायटिका सांधिवात आहे त्यांनी हे आसन करू नये। हळूहळू आसनामधून आपल्याला बाहेर पडायचे आहे। त्रिणी हात कमरेजवळ आणणे आणि डावा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे। चतुवारी उजवा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे। हे आसन आपण पुन्हा करणार आहोत आणि तुम्हीही त्याबरोबर ते पुन्हा करायचे आहे। एकम उजवा पाय गुडघ्यातून दुडून ताच जांघ्यांना लावणे। द्वे डावा पाय गुडघ्यातून दुबडून ताच जांघाणा लावणे।
दोन्ही हातांची पकड घट्ट करून पायाची बोटे पकडायची आहेत। बटरफ्लाय सारखी स्थिती ही आसनाची अंतिम स्थिती असून यामध्ये क्षमतेनुसार थांबायचे आहे। नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे। हळूहळू आसनामधून आपल्याला बाहेर पडायचे आहे। त्रिनी हात कमरेजवळ आणणे आणि डावा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे। चतवारी उजवा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे। रिलॅक्स। दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास। डोळे बंदच ठेवून मनाच्या सहाय्याने शरीराच्या आतमध्ये डोकवायचं आहे। या आसनामुळे आपल्या शरीराच्या कुठल्या बाजूंमध्ये ताण आला, कुठे दाब आला याकडे लक्ष द्यायचं आहे। काही क्षणांकरता त्या दोन्हीचा अनुभव घ्यायचा आहे। नमस्कार, आज आपण वज्रासन बघणार आहोत। वज्र म्हणजे हिरा। हे आसन केल्याने घोटातून जाणारी वज्र नाडी उत्तेजित होते। थोडक्यात, या आसनामुळे संपूर्ण मनोकायिक संस्था सुदृढ होते। स्थिती, पाय ताठ ठेवून नी एकमेकांना जुळवून ताट बसा। हात ताठ करून जमिनीवर दाबा म्हणजे शरीर कात येईल आणि पाठ ताठ राहण्यास मदत मिळेल। एकम, उजवा पाय गुडघ्यात वाकून मागे न्या। तळपायांवरती आपला सीटचा भाग ठेवून बसा। द्वे, डावा पाय असाच मागे न्या आणि मागच्या बाजूला दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना चिकटलेले किंवा पुढे दोन्ही गुडघे एकमेकांनी जुळलेल्या स्थितीत ठेवा। पाय ताठ, हात मांड्यांवरती, नजर समोर, पाठीचा कणा ताठ सरळ आणि अलगद डोळे मिटून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा। त्रिणी, डावा पाय सावकाश पुढे आणा। एकमची स्थितीप्रमाणे पाय ताठ ठेवा। चतवारी, उजवा पाय पुढे आणा आणि मूळ स्थितीला या। या आसनांचे काही लाभ: शारीरिक, पायांचे सांधे स्नायू शिथिल होण्यास मदत होते। त्याच पद्धतीने उदरपोकळीच्या खालच्या भागातील रक्त पुरवठा सुधारतो। जेवणानंतर 10 मिनिटे हे आसन केल्याने अन्नपचन सुरळीत होण्यास मदत मिळते। उच्च रक्तदाब त्याचप्रमाणे जठर आतड्यांच्या रोगांवरही हे अत्यंत उपयुक्त आसन आहे। ध्यानासाठी आणि प्राणायामाच्या सरावासाठी अत्यंत असे उपयुक्त आसन याला मानले जाते। आता दक्षता, सांध्यांचा दाह होत असलेल्या रुग्णांनी हे आसन काळजीपूर्वक करावे। त्याच पद्धतीने तीव्र गुडघे दुखी असणाऱ्यांनी हे आसन करू नये। आता आपण सगळ्यांनी मिळून हे आसन पुन्हा एकदा करणार आहोत। मी फक्त अंक देणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ते आसन पूर्ण करायचं आहे। एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी। धन्यवाद।
शवासनासाठी पाठीवर झोपून घ्यायचे आहे. हात शरीराच्या बाजूला थोडेसे दूर, तळवे छताच्या दिशेने. पायामध्ये थोडे अंतर घ्यायचे आहे. मान सरळ किंवा कुठल्याही एका बाजूला आपापल्या सोयीनुसार कललेली ठेवायची आहे. संपूर्ण शरीर शिथिल. शरीराचा भार धरणीमातेवरती सोपवून द्यायचा आहे. संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. श्वास घेताना बाहेरील थंड हवा नाकपुड्यांना स्पर्श करते आहे आणि श्वास सोडताना आतील गरम हवा नाकपुड्यांना स्पर्श करत बाहेर जात आहे. त्या स्पर्शाची जाणीव घ्यायची आहे. पोटाची लयबद्ध हालचाल चालू आहे. संथ लयबद्ध सखोल श्वास. दीर्घ परिपूर्ण उच्छ्वास. आता मनाच्या सहाय्याने आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाला शिथिल करणार आहोत. मनाने सांगितलेल्या सूचना शरीर तंतोतंतपणे पाळतं हे एक नैसर्गिक सत्य. पायाची बोट, तळवे, टाचा, घोटे शिथिल करून घ्यायचे आहेत. पोटऱ्यांचे स्नायू, तिथली हाडं, गुडघ्यांचे सांधे, मांड्या, मांड्यांचे स्नायू आणि हाडं, कमरेचा संपूर्ण भाग शिथिल. कमरेपासून पायापर्यंत संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे याची जाणीव. ओटीपोट, पोटाच्या आतड्या, छातीचा संपूर्ण भाग, खांदे, हात, पाठ, पाठीचा कणा शिथिल. हनुवटी, गाल, ओठ, नाक, डोळे, डोक्याचा संपूर्ण भाग पूर्णपणे शिथिल करून घ्यायचा आहे. सगळा ताण पूर्णपणे तिथून बाहेर काढून टाकायचा आहे. संपूर्ण चेहऱ्याचा भाग, डोक्याचा भाग शिथिल. एक दीर्घ श्वास घेऊन आपण ओंकाराचं उच्चारण करूया. श्वास घ्या. ओंकाराच्या ध्वनिलहरी ज्या संपूर्ण शरीरामध्ये पसरल्या त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. हळुवारपणे हाताच्या आणि पायांच्या बोटांची हालचाल करायची आहे. पाय शरीराच्या जवळ आणायचे आहेत, हात शरीराच्या जवळ आणायचे आहेत. उजव्या कुशीवर वळून सर्वांनी उठून बसायचे आहे, डोळे मिटलेले. महामुनी पतंजलींना वंदन करून आजचा योगाभ्यास इथेच थांबूया. सर्वांनी सुखासन, वज्रासन किंवा पद्मासनात बसून घ्यायचं आहे. डोळे अलगद मिटून घ्यावे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन
योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। डोळे मिटलेले ठेवायचे आहे। आजच्या योग वर्गात आपण जे शिकलो त्याचे अवलोकन करायचे आहे। शिथिलीकरणामुळे आपल्यामध्ये लवचिकता वाढते आहे। सूर्यनमस्कार आणि आसनांमुळे शरीर निरोगी बनते आहे। स्थिर सुखम आसनम ही महामुनी पतंजलींची आसनाची व्याख्या आपण अनुभवत आहोत। आसन स्थितीमध्ये स्थिर राहणे आपल्याला हळूहळू जमायला लागले आहे। नियमित सरावाने आपल्याला त्या स्थितीचा आनंदही घेणे नक्कीच जमेल। सकारात्मक आणि प्रसन्न मनाने आज आपण इथेच थांबूया। आजच्या भागाची सांगता शांती पाठाने करूया। पाठीचा कणा ताट, हाताची नमस्कार मुद्रा, डोळे अलगद मिटले। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्ति।